आज सकाळी साधारणतः 10 वाजताच्या सुमारास ग्लोबल सिटी अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक ठिकाण आहे, तिथं रुस्तुमजी शाळेजवळ टँकर आणि एक बाईकचा टँकरला ओव्हरटेक करत असताना एक बाईकचा लेडीज चालवत होती, जायदा तस्लीम नावाची मुलगी होती. कॉलेजहून परत येत असताना तिची टँकरबरोबर धडक झाल्यामुळे ती जागेवरच मरण पावली आहे. ही जी मुलगी आहे ती तिथंच युवा कॉलेज जवळचे कॉलेज आहे त्या ग्लोबल सिटीच्या, तिथे बी एस सी आय टीच्या प्रथम वर्गामध्ये शिकत होती. आणि हा टँकर जो आहे तो बालाजी कंपनी, बालाजी वॉटर सप्लायर्स कंपनी आहे, त्या कंपनीच्या मालकीचा तो ट्रक टँकर आहे. याच्यामधील जो काही आरोपी आहे चालक त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे आता अधिक इन्क्वायरी चालू आहे, जस्ट आता आम्ही ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्याकडची कागदपत्र त्याचबरोबर कंपनीचा मालक वगैरे याच्या अनुषंगाने अधिक चौकशी चालू आहे. कॉलेज से आ रही थी, कुड़ी चला रही थी, तो टैंकर वाले मारा और उसका पहिया उसके चेहरे पे चला गया, पूरा चेहरा फट गया उसका. क्या नाम है लड़की का? जायदा तस्लीम. कितने साल की थी, कहाँ पढ़ती थी ये? वो 18 साल की थी, युवा कॉलेज में, जूनियर युवा कॉलेज में पढ़ रही थी 13वीं. मांग यही है कि आज मेरी लड़की के साथ हुआ, दूसरी लड़की के साथ नहीं होना चाहिए. और टैंकर वाले वाकई में है कि सब आड़ी टेढ़ी गाड़ी चलाते हैं, तो इस के लिए कार्रवाई होनी चाहिए, इसको रोकना चाहिए. सरकार क्या करती है?